नमस्कार मित्रांनो, आर्टोटेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, ठिबक सिंचन अनुदान योजना व तुषार सिंचन अनुदान योजनेचे सबसिडी 80% मिळणार आहे. या योजनेची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. ठिबक सिंचन 80% सबसिडी शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आपल्या माहिती देत असेल राज्यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना तसेच मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत राज्यात ठिबक सिंचन, तुषार सिंचन सुविधा सिंचन योजना राबवली जाते. आपण पाहिले तर मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत 25% ते 30% पूरक अनुदान दिले जात आहे आणि शेतकऱ्यांना 75% ते 80% अनुदान दिले जाणार आहे. ठिबक सिंचन अनुदान योजना 2022 या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तर या लेखामध्ये संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या लाभार्थ्यांना 80% अनुदान दिले जाणार आहे, तसेच किती एकरपर्यंत हे अनुदान मर्यादित आहे, अनुदान कसे दिले जाईल याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेऊया. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत 25% ते 30% अनुदान आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत 45% ते 55% अनुदान दिले जाते. शासनाने ठिबक व तुषार सिंचनासाठी अनुदान वाढवले आहे. यासोबत खर्चाच्या जे मापदंड आहेत यामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे. यामध्ये जवळपास सर्वच पिकांसाठी ठिबक व तुषार सिंचनसाठी 75% ते 80% अनुदान दिले जाणार आहे. जसे पंतप्रधान कृषी सिंचन योजना अंतर्गत प्रति थेंब अधिक पिके योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन योजना आहे, ड्रिप इरिगेशन सबसिडी. याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया. राज्य सरकारने नुकताच महत्त्वपूर्ण शासन निर्णय शेतकरी बांधवांच्या हितासाठी घेतला आहे. तर राज्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 80% ते 75% अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेमध्ये अनुदान कसे दिले जाईल हे पाहूया. ठिबक सिंचन योजना महाराष्ट्र. यापूर्वी सदर योजनेअंतर्गत अल्प व अत्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यांना 55% व इतर शेतकऱ्यांना 25% खर्च मर्यादित अनुदान देण्यात येत होतं. आता यामध्ये 2021-22 शासनाचा खर्च मापदंडात वाढ केली आहे, त्यामुळेच अनुदानाच्या रकमेत वाढ करण्यात आलेली आहे. सन 2021-22 मुख्यमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना 25% अनुदान, तसेच इतरांना 30% व पूरक अनुदान असे 79% अनुदान मिळेल. ठिबक सिंचन 80% अनुदान कसे मिळेल? 5 हेक्टरच्या मर्यादेत देय 45% अनुदानास पूरक अनुदान 30% या देय आहे. यामुळे अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना 80% व इतर शेतकऱ्यांना 75% अनुदान मिळेल. या योजनेअंतर्गत सध्या 1 हेक्टर ठिबक सिंचनासाठी खर्च मर्यादा 1,27,501 आहे. ठिबक 80% अनुदान कसे मिळेल? 2021-22 देय अनुदानास 80% 1,02,001 तर 75% 94,626 आहे. मध्ये खर्च मर्यादा 97,245 आहे. 2021-22 अनुदान 80% 77,796 आणि 75%मध्ये 72,934 आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.